नमस्कार, शोभा देशमुख किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज मी आपल्याला पुरणपोळीची रेसिपी दाखवणार आहे. त्याला लागणारे साहित्य: एक वाटी हरभऱ्याची डाळ, साखर, गूळ, जायफळपूड, वेलदोड इलायचीपूड, कणिक, मैदा, तूप आणि इनो. ही एक वाटी डाळ मी घेतलेली आहे आणि हे 2-3 पाण्यातनं स्वच्छ धुतलेली आहे. आणि एक वाटीला 2.5 वाट्या पाणी कुकरमध्ये ठेवायचं, कुकरचा पॉट लावून. आणि थोडीशी हळद लावायची, हळद टाकायची थोडीशी अगदी. आणि ती कुकरमध्ये चांगल्या 3 शिट्या येऊ द्यायच्या. आता 3 शिट्या आल्यानंतर व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी ही डाळ अधिक शिजून घेतलेली आहे आणि याचं पाणी असं अगदी नित्रट ठेवलेलं आहे. हे पाणी तुम्हाला अगदी अशी डाळ ही मऊ झालेली आहे. बघा, ही डाळ अगदी मऊ आहे, अगदी मऊ झालेली डाळ हवी आणि कोरडी पण हवी अशी. खूप अगदी पाणी नको त्याच्यामध्ये. हे पाणी ही कटाची आमटी वगैरे करायला वापरतात, ही वाया जात नाही पाणी. आता आपल्याला ही डाळ गॅस लावून, आता हे मी तूप टाकते, थोडं तूप टाकायचं, थोडं टाकायचं तूप 1 चमचा. त्याच्यानंतर आपल्याला ही डाळ टाकायची. छोट्या फॅमिलीला जनरली एक वाटी डाळीचं पुरण भरपूर होऊन जात. आता याच्यामध्येच हे पाणी थोडं आवाज येतोय पाण्याचा, तर मी पाणी थोडं कमी होऊ देते. याचं पाणी कमी थोडं होत आलं की याच्यावरच आता मी हे टाकते, थोडं तुपामध्ये परतून घेते डाळीला. आता याच्यामध्ये मी साखर, एक वाटी डाळीला 1 वाटी प्रमाण सगळं गूळ आणि साखरेचं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. ज्याला गोड आवडेल त्यांनी थोडं जास्त घ्यावं. काही लोक एक एक वाटीला 1 वाटी गूळ पण घेतात. आवडीप्रमाणे घ्या तुम्ही. आता हे सगळं मिक्स करायचं. आता हे छान तूप, डाळ आणि गूळ, साखर छान मिक्स करून द्यायचं. हे थोडं घट्ट होऊ द्यायचं आणि घट्ट झाल्यानंतर आपल्याला कळतं हे विरघळतं. सगळं विरघळलं की मी बंद करेल. मी सांगते तुम्हाला, मग थोडं असं असं फिरवायचं. तोपर्यंत आपल्याला मी इकडचं करून घेऊ. पण ते थोडं पाणी तुटू द्या, आवाज येतो याचा पाण्याचा आणि हे आवळून येतो गोड वगैरे. गूळ साखर विरघळते, गूळ आवळून येतो, त्यावेळेस आपल्याला कळतं की हे पुरण होत आलेलं आहे. जास्त घट्ट पुरण करायचं नाही, छान मऊ अगदी छान घट्ट पुरणाच्या कोरड्या पोळ्या होतात. पुरण कणके पोळीतनं बाहेर पडतं ते पुरण, तशा पोळ्या करायचं नाही आपल्याला. छान अगदी पोळी राहते पुरणाला लागलेली कणकेला. ते बघा आता हे छान होते, थोडं अगदी परतून घ्यावं लागते. थोडं 2 मिनटं होऊ द्यावं लागेल. आता हे आपलं झालेलं आहे. आता हे ओळखायचं कसं, तर हा चमचा असतो, हा चमचा याच्यामध्ये असा उभा करायचा. बघा, असा उभा चमचा राहतो, त्यावेळेस समजायचं की आपलं हे तयार झालेलं आहे. आता गॅस मी बंद करते. याच्यामध्ये जायफळाची पूड टाकते. आता जायफळ, वेलदोडा, वेलदोड्याची कूर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. आणि आता हे मी ही चाळणी ठेवलेली आहे. तुमच्याकडे चाळणी किंवा पुरण यंत्र, ज्याच्याकडे पुरण यंत्र नसेल त्याला हा सोपा उपाय मी सांगते. याच्यावर ही पिठाची चाळणी ही बहुतेक सगळ्या घरी असते. ही पिठाची चाळणी सगळ्या घरी प्रत्येक घरात असते.
तुम्ही असं हे ठेवायचं भांडं खाल्लं आणि याच्यावर हे नळून घ्यायचं, मॅश करून घ्यायचं असं. तर इझी होतं, काही अवघड नाही आहे. तसं असं करून ते सगळं खाली पडतं. चमच्याने करा, हाताने करा, गार झालं असेल हाताने तुम्ही करू शकता. गरम असतं थोडं, चमच्याने होतं हे पटकट खाली पडतं. हे सगळं गाळून घ्यायचं. हे पुरण आता आपलं आपण या चाळणीमधनं काढून घेतलेलं आहे. बघा हे पुरण अगदी बटाटा असतो ना आपला, बटाटा जसा अगदी सॉफ्ट असतो असा, तर बटाट्याचं हे आलं पाहिजे याला, असं बटाट्यासारखं वाटलं पाहिजे. चिकट नको ते पुरण, ती पोळी चिकट होते. मग असं हे पुरण आपलं तयार झालेलं आहे. आता आपण कणिक भिजूया. तर कणकेचं मी सांगते तुम्हाला, एक वाटी कणिक आणि एक वाटी पाऊण वाटी अर्धी वाटी मैदा, याच्यात थोडं आपण मीठ टाकू, थोडी मीठ टाकूया, थोडं मीठ चवीनुसार, थोडंसं तेल तेल आपण टाकूया. तेल तेलाचं मोहन टाकावं लागतं आपल्याला. हे आता आपण मिक्स करून घेऊ. त्याच्यात तेलाचं मोहन घालूया थोडं. मोहन घालण्याचं प्रमाण मी मागे तुम्हाला सांगितलं, तसं मॅश करून घ्यायचं सगळं. आणि मॅश करून जास्त पण घालायचं नाही, कमी पण नाही. असं सगळं कचोरीला आपण गॅस मागे केलं होतं तसंच सगळं करायचं. असं असं छान लावून घ्यायचं आणि एकच थोडा इनो टाकायचा, थोडा हलका, त्यांनी सॉफ्ट होतात कचोरी, तर पोळी छान होते. आणि थोड आणि आता हे आपण भिजवून ठेवूया. हे आपल्याला अर्धा तास तरी भिजवून ठेवावं लागतं. हे मी आता पाण्याने भिजवून ठेवते. जास्त घट्ट घट्ट नका भिजू, असं अलगद अलगद भिजवाय. हे जास्त घट्ट भिजवलं कारण आपल्याला मऊ गणिक लागते, त्याला सगळं मऊ असतं. ते असं अलगद अलगद भिजवायचे, हे असं 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 नाही भिजवायचं, नेहमी असं सॉफ्ट सॉफ्ट करून ठेवायचं. हे म्हणजे आपल्याला कमी मॉलिश करावी लागते. आता हे असं करून आपल्याला अर्धा तास टिकून घ्यावं लागतं. थांबा थांबा, पाणी ते बघा अगदी अलगद अलगद भिजवलेलं आहे मी. हे त्याला असं असं दाबलेलं नाही आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये गाठी नाही आहेत. हलकं हलकं भिजवलेलं आहे आणि असंच हे तेल टाकून मॉलिश नंतर करायचे. ते अलगद अलगद भिजून असं तेल टाकून याच्यावर भिजवून ठेवा. हे तुम्हाला अर्धा तास 15-20 मिनटं तरी भिजवावं लागतं, म्हणजे ते छान कणिक होते. हे भिजवताना अजिबात हलकी हलकी भिजवायची, दाबून दाबून कणिक भिजवायची नाही, म्हणजे ती छान होऊन जाते कणिक. ही आता कणिक आपली छान मळलेली आहे, मुरलेली आहे अर्धा तास. आता आपण याची छान गोळे करूया. कोणाला जास्त पुरणाची पोळी असते तर कोणी डबल पुरण भरतं, पण बरोबरीला गोड असल्यामुळे बरोबरीला पण करतात. दीडीने पुरण चांगलं वाटतं, म्हणजे छोटी हे अशी आणि हे थोडं मोठं असं पण पुरणाचं प्रमाण असतं, दुप्पट. कोणी कमी पण भरतं, आपापल्या आवडीप्रमाणे भरायचं. तर अशी ही पारी करून घ्यायची. पारी करताना नेहमी खाली थोडं जाड आणि वर असं मिळून मिळून आणायचं, असं 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 फिरवायचं. खाली थोडं जाडसर करायचं त्याचं पातळ. आता ही त्याच्यामध्ये घालायचं. हे घातल्यानंतर असं असं करून ते सगळी कणिक पुन्हा वर येते. हे बघा, हे असं असं करून कणिक तुमचं पुरण जर चांगलं झालं ना, तर पोळ्या चटचट होऊन जातात, पटापट होतात. कणिक आणि पुरण याचंच व्यवस्थित प्रमाण पाहिजे, तर ह्या पोळ्या पटपट होऊन जातात. बघा हे बघा, आता हे तांदळाची तांदळाचं घोळून घेतलं मी. तांदूळ आहे तांदळाची पिठी, याच्यावर थोडं
सरसर हे होतं, फिरतात त्या पोळ्या. म्हणून तांदळाची पिठी घ्यायची, पीठ घ्यायचं. तांदळाचं नसतं तुम्ही मैदा किंवा कढी हे वापरू शकता तुमच्या सोयीप्रमाणे. यात आपल्याला लाटून घ्यायची. हे बघा कशी सगळीकडनं ती, म्हणजे पोळी सुद्धा तुमची पोळपाटावर सरकते सगळे. हे बघा हलते ती पोळी, चिकटत नाही आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे तुमची पोळी सुद्धा पोळपाटावर फिरली पाहिजे. हे बघा मी असं करते, ती पोळी सुद्धा फिरते माझ्या लाटण्याबरोबर. म्हणजे तुमचं पुरण अगदी व्यवस्थित कडेपर्यंत गेलेलं आहे ते आपल्याला लक्षात येतं. मऊ जर पुरण झालं आणि घट्ट जर झालं बॅटर, तर ते सगळं एकीकडे होतं आणि बाहेर निघतं सगळं. ते हे फक्त लक्षात ठेवायचं, बटाट्यासारखं करायचं ते. तुम्ही छान अशा तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या पोळ्या करू शकता. हे बघा किती सुंदर पोळी झाली आहे, कलर सुद्धा सुंदर आलेला आहे. हे बघा आता ही पोळी मी तव्यावर टाकते. सगळीकडे पुरण यायला लागलेलं आहे आणि अगदी मऊसूद पोळी होते ही. तुमच्याकडे पाहुणे येणार असतील तर आदल्या दिवशी पुरण करून ठेवा. कणकेचे गोळे सुद्धा तुम्ही पेढे करून ठेवू शकता. हे सगळं आदल्या दिवशी फ्रीजमध्ये करून ठेवायचं आणि अर्धा पाऊण तास अगोदर काढून ठेवायचं आणि आलेल्या पाहुण्यांना ह्या तुम्ही पुरणाच्या पोळ्या करून देऊ शकता. आणि सोपे आहेत करायला. एकदा प्रमाण तुमच्या लक्षात आलं की करायला अगदी सोपे आहेत, अवघड नाही आहे पुरणाची पोळी. हे बघा कसे असे हे आले आहे, त्याला सुंदर अगदी फुलते येतात ती पोळी. आणि त्याच्यानंतर आपल्याला उलटायची, नसेल तर तुम्ही कशाच्या आधाराने उलटू शकता. हे बघा किती सुंदर आहे अगदी ती पोळी झालेली. या हातामध्ये सुद्धा तुम्हाला घेताना तितका मऊसूदपणा त्याला आलेला आहे. जास्त मळाव पण नाही लागत, तुम्हाला फक्त थोडं लक्ष द्यावं लागतं ते कसं करायचं काय करायचं. पोळी शेकून घेते तुमच्या बघतानाच तुम्हाला वाटलं. आता याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर तूप सोडायचं आहे. आता मी गॅस कमी करते. तूप सोडताना नेहमी गॅस कमी करावा. हे बघा कशी टम पुरणाची पोळी झालेली आहे. याच्या अशी छान तुपामध्ये हे करून घ्यायची छान. ती पोळी अगदी मऊसूत राहते. पुरण खूप कोरडं करायचं नाही, ती पुरण पोळीला चिकटून राहतं. शिळी पोळी झाली तरी तुमचं पुरण त्यातनं बाहेर पडत नाही. हे बघा बघू शकता तुम्ही अशा पुरणाच्या पोळ्या तुम्ही करा. बघा किती आपल्या सुंदर पोळ्या झालेल्या आहेत. कलर बघा किती सुंदर आलेला आहे. डाळ शिजवताना थोडीशी किंचित हळद टाकायची, कणिक भिजवताना अगदी किंचित हळद टाकायची, त्यामुळं कलर खूप सुंदर येतो. आणि हे बघा किती मऊसूत झालेले आहेत. तुम्हाला मी तोडून दाखवते. हे बघा एकदम सॉफ्ट पोळी, एकदम भरपूर भरलेली आणि सगळ्यांना खावीशी वाटेल. अगदी तोंडात विरघळते ही पोळी. तुम्ही जरूर करून बघा अशा पद्धतीची पोळी. हे बघा पूर्ण अजिबात पडत नाही खाली. ही पण पोळी तशीच आहे. ह्या हे माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते ते सांगा आणि मला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मी अशाच पारंपरिक रेसिपीज, नवीन रेसिपीजसुद्धा तुम्हाला नेहमी दाखवणार आहे माझ्या चॅनलला. नेहमी तुम्ही भेट द्या.